आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुरेश आजगेकर, उपाध्यक्षपदी दैनिक मानकरीचे संदीप नांद्रेकर यांची निवड. दानोळी परिसर पत्रकार संघाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दानोळी परिसर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोज कुमार शिंदे हे होते. या बैठकीत पदाधिकारी निवड पार पडल्या. यात दैनिक नवा महाराष्ट्राचे पत्रकार सुरेश आजगेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी दैनिक महानकार्याचे संदीप नांद्रेकर यांची निवड झाली. संघाच्या सचिवपदी दैनिक महानकार्याचे रमेश चव्हाण यांची निवड करण्यात आली. या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. यावेळी पत्रकार दिन साजरा करणे, वर्षभर सामाजिक उपक्रम राबवणे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे यावर सविस्तर चर्चा झाली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक निखिल विभूते यांनी केलं. यावेळी युवराज पाटील, गोमटेश पाटील, भालचंद्र नांद्रेकर, जयगोंडा पराज, सुभाष इंगळे, लंकेश कांबळे, एस के मोमीन, विजयराज जगदाळे यांच्यासह संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. आभार अभय बाळकुंजे यांनी मानले. महानकारी न्यूज साठी दानोळीहून अभय बाळकुंजे. मी सुरेश आजगेकर. आज या ठिकाणी दानोळी परिसर पत्रकार संघटनेची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझी सर्वांमध्ये अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो. आणि येणाऱ्या कुठल्या पत्रकारांची जी समस्या आहे, पत्रकारांच्याबद्दल ज्या समस्या आहेत त्या प्रामाणिकपणे मी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. मी संदीप नांद्रेकर. दानोळी परिसर पत्रकार संघाने आज माझी उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी सर्व सदस्यांचा आभारी आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक या क्षेत्राची सेवा करण्याची संधी पत्रकार म्हणून मला करता आली. आता पत्रकारांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, आता त्यांची संधी सेवा म्हणजे सेवा करण्याची संधी मिळणार आहे त्याबद्दल मी दानोळी परिसर पत्रकार संघाचा आभारी आहे.